नमस्ते, मी पूजा सराफ, राजश्री मराठी शोबसच्या सलॉन टाईमच्या नवीन भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. लॉकडाऊनमुळे आणि करोनामुळे सगळं एकदम बंद झालं आणि त्यामध्ये पार्लर आणि सलॉनसुद्धा बंद होते. पण आता हळूहळू गोष्टी ट्रॅकवरती येत आहेत, तसंच पार्लरसुद्धा परत चालू झालं आणि आपलं सेगमेंटही तुमच्या भेटीला येत आहे. आता नुकतीच आतला लवकरच दिवाळी येते आहे आणि त्यानिमित्ताने मी पुन्हा एकदा एका सेलिब्रिटीला सलॉनमध्ये घेऊन आली आहे. तर आजची सेलिब्रिटी जरा खास आहे आणि आपल्या सगळ्यांची लाडकी अर्थात शेवंता, आणि आत्ता आपल्या ती भेटी आहे पम्मी म्हणून. तर आपण बोलतो आहे अपूर्वा निंबळेकरबद्दल. बोलवूया तिला आणि बघूया सलॉनमध्ये तिच्यासोबत काय होणार आहे. बोल. हाय अपूर्वा. हॅलो. हाय. हाय. कशी आहेस? मी मस्त. कसं गेलं तुझं लॉकडाऊन आणि किती तू सलॉनला मिस केलंस? लॉकडाऊन खूप इंटरेस्टिंग होतं असं म्हणता येईल, खूप बोरिंग पण होतं. पण जसं अनलॉक सुरू झालं त्यानंतर शेवंता म्हणून पुन्हा शूटिंग केलं आणि ते शूटिंग संपवून आत्ता पम्मी या नव्या कॅरेक्टरमध्ये मी लवकरच माझ्या प्रेक्षकांसमोर येते आहे. सो आम्ही सुद्धा तुला बघायला खूप उत्सुक आहोत नवीन तुझ्या भूमिकेमध्ये. पण त्यापूर्वी आपण सलॉनमध्ये जाऊया आणि थोडं तुझा लुक चेंज होतो आहे का, काय होतं आहे नक्की ते बघूया. नक्कीच. मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण अख्ख्या लॉकडाऊनमध्ये पार्लरला जाता नाही आलं आहे. अँड यू नो, गर्ल्स म्हटलं की पार्लर आणि पार्लर म्हटलं की गर्ल्स, हे असं येतच. आणि पम्मी जी आमची आहे तीसुद्धा अशीच आहे, थोडीशी नखरेल आहे आणि तिला सजायला खूप आवडतं. सो आता पम्मी करताना मला बऱ्याच गोष्टी तशा कराव्या लागतील कारण शेवंता करताना खूप रिस्ट्रिक्शन्स होते आणि हेअर कलरसुद्धा चेंज केला होता कारण वयाने मोठं दिसायचं होतं, त्यामुळे आपण जरा हेअर कलर टिपिकल बायकांसारखे केले होते. आणि आता ही पम्मी आहे आणि ही थोडीशी नाटकी आहे, थोडी स्टायलिश आहे, त्यामुळे आता तिच्या झोनमध्ये शिरताना आपल्याला थोडं तिच्या पद्धतीने हेअर कलरसुद्धा करायचं आहे. नक्कीच. सो आपण स्टार्ट करूया, चला. लवकरच आता मी पम्मीसाठी एक वेगळा कलर निवडते आणि बघूयात आपण कसं दिसतंय माझ्या. सो आता मी निवडला हेअर कलर आणि आता थोड्याच वेळात गंमत बघूयात. सो शेवंता करत असताना युजुअली माझे नेल पेंट्स नसायचे आणि आपण प्रत्येक सीनमध्ये तिला जितकं नॅचरल ठेवता आलं तेवढं ठेवलं होतं. हेअर कलरसुद्धा आपण ब्लॅक केला होता कारण वयाने मोठं कॅरेक्टर होतं आणि वजनसुद्धा मी वाढवलं होतं 12 किलो. पण आता जेव्हा मी पम्मी करायला घेते आहे त्यावेळेला मला वजनसुद्धा कमी करायचं आहे, जे मी प्रयत्न करते आहे आणि ते प्रयत्न चालूच राहतील. परंतु आज आपण वेगळा हेअर कलर देऊन पम्मीसाठी एक नवीन लुक डिझाईन केला आहे आणि आता एक वेगळ्या कलरचं नेल पेंटसुद्धा लावते कारण पम्मी लव्स नेल पेंट, पम्मी लव्स टू ऑलवेज बी इन डिफरंट कलर्स. सो आता पम्मी कशी असेल आणि काय असेल हे तुम्हाला लवकरच दिसेल 4 नोव्हेंबरला संध्याकाळी 8:30 तुझं माझं जमतं आहे मध्ये. आणि आत्ता आपण एक वेगळ्या प्रकारचं नेल पेंट लावणार आहोत आणि बघूयात कसं दिसतंय. वैयक्तिक अपूर्वाला जर विचाराल तर आय एम नॉट दॅट फॉन्ड ऑफ नेल पेंट्स आणि आय एम लीस्ट मेकअपवाली मुलगी आणि मला फार हे सगळं डेक्टप व्हायला आवडत नाही. मे बी बिकॉज ऑन स्क्रीन मी सतत काही ना काही एक्सपेरिमेंट करत असते स्वतःवर. पण आता हे अनुभवताना खूप मजा येते, तर बघूयात आपण कशी मजा येते ते. येस, आता सध्या मी आहे रिच लुक सलॉनमध्ये आणि आपण पम्मीला एक वेगळ्या पद्धतीने सजवतो आहे असं म्हणता येईल.
सो शेवंतामधनं जो पम्मी आले आता हेअर कलरची खूप गरज होती, कारण मी जसं सांगितल्याप्रमाणे शेवंतासाठी आपण वेगळा लुक केला होता, वयाने मोठी दाखवली होती आणि त्यामुळे कलर वेगळा वापरला होता. थोडासा ब्लॅक शेड होता आणि त्यामुळे वयस्कर दिसत होते मी, पण मुळात मी तशी नाही आहे आणि ते कोणाला पटत नव्हतं. सो आता पम्मी करताना माझ्याच वयगटातला कॅरेक्टर असल्यामुळे आपण एक छान वेगळा कलर आत्ता इथे केलेला आहे मला, आणि अनुभव खूप छान होता. सगळीच टीम खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि त्यांनी छान पद्धतीने मला इथे ड्रेस केलं आहे. मी आल्यावर इथे त्यांनी मला सॅनिटायझर देऊन, माझं टेम्परेचर चेक करून, नित्यनियमाने सगळे रूल्स फॉलो करून खूप हायजीनपूर्वक असं हे सलॉन आहे. आणि आत्ता जस्ट माझं हेअरचं काम झालेलं आहे आणि आत्ता आपण छान पद्धतीने नेल्स ला पेंट करणार आहोत. आणि पम्मी जी आहे ती अशी रंगभरी आहे ना, त्याचप्रमाणे कलर्ससुद्धा आपण नेलपेंटचे तसेच वापरणार आहोत. पण आत्ता मी इथे सिल्वर कलरचा एक नेलपेंट निवडला आहे आणि त्याच्यावर असे ग्लिटरी इफेक्ट. सो जशी पम्मी आहे शायनिंग स्टार, तसंच तिचं नेलपेंटसुद्धा असायला हवं. तर आता आपण नेलपेंट करणार आहोत आणि लवकरच तुम्हाला दाखवते ते कसं दिसणार आहे. दिवाळी हा सण मला खरं तर खूप आवडतो आणि या सणात मी जितकं मला जमेल तितकं आईला मदत करण्याचा प्रयत्न करते, फराळ करताना आणि सगळ्यात मुख्यतः म्हणजे घर साफ करताना. आणि या सणासाठी मी आमच्या सगळ्या नातेवाईकांना आम्ही घरी बोलवतो, छान पदार्थ गोडधोड घरी बनवले जातात आणि मग एकत्र मिळून सगळ्यांनी बसून आपण वर्षभरात काय काय केलं आहे, काय गमतीशीर प्रकार घडले आहेत हे सगळे डिस्कशन्स असतात आणि छान पद्धतीने लंच डिनर असा बेत केला जातो सगळ्यांसाठी. खूप जास्त उत्सुक असते आणि आत्ता अलीकडे जरा कमी झालं आहे, कारण शूटिंगच्या गडबडीतून फार वेळ मिळत नाही. पण याआधी जेव्हा लहान होते तेव्हा खूप जास्त कौतुक असायचं मला दिवाळीचं आणि आई आम्हाला सगळ्यांना शॉपिंगला घेऊन जायची, बाबासुद्धा बरेचदा आम्हाला आमच्या बरोबर यायचे, बिचारे बसून असायचे शोरूममध्ये, कारण माझं आईचं आणि माझ्या बहिणीचं शॉपिंगच संपायचं नाही. आता तसं फार राहिलेलं नाही, पण येस फराळाची तयारी मात्र त्याच जोमाने अजूनही चालू आहे आणि आय थिंक सो अशीच चालू राहील. बेसनाचे लाडू, आणि बेसनाचे लाडू हे एरवी आता इतरांकडे कसं फराळ हा वर्षातनं एकदा दिवाळीनिमित्त बनला जातो, पण माझ्यासाठी बेसनचे लाडू माझी आई नित्यनियमाने नेहमी करत असते आणि मला खूप आवडतं. फक्त तिच्या हातचा आवडतो खमंग असा त्याला एक छान पद्धतीने ती बनवते, छान तुपातला बनवते आणि फक्त मी तिच्याच हातचा तो बेसनचा लाडू खाते, त्यामुळे तो माझा सगळ्यात आवडतीचा फराळ आहे अख्ख्या सगळ्या ह्याच्यामधनं. अपूर्व आता आपण ह्या सॅलॉनमध्ये आलो आहोत ते ग्रूमिंग करण्यासाठी, खास करून दिवाळीसाठी. दिवाळी लवकरच येते आहे आणि त्यानिमित्ताने मला तुला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे दिवाळी तुझ्यासाठी किती स्पेशल आणि लहानपणीची अशी एखादी आठवण दिवाळी संदर्भात, मग आपण कंदील केले, दिवे बनवलेत, रांगोळ्या काढल्या, तुझी अशी एखादी कोणती आठवण आहे. दिवाळी या सणानिमित्त आम्ही माझे आईबाबा, मी आणि माझा भाऊ आम्ही कंदील ॲक्च्युली घरी बनवतो, म्हणजे आकाश कंदील हा आम्ही विकत नाही आणत, आम्ही घरी बनवतो, कारण ते बनवण्याची एक वेगळी गंमत आहे आणि मजा येते. म्हणजे त्याचा जो आपण सांगाडा जो बांधतो तो बांधतानासुद्धा त्याला खूप ॲक्युरेटली बांधलं जातं आणि ते आम्ही नित्यनियमाने दरवर्षी करतो आणि त्याची एक वेगळी गंमत आहे, कारण सगळी फॅमिली एकत्र बसून आम्ही करतो. म्हणजे फराळ तर आपण सगळेच जण करत असतो, मी आईला मदत करतेच, पण आम्ही आकाशकंदीलसुद्धा एकत्र बसून करतो. आता यावेळेला ते कितपत शक्य आहे मला माहिती नाही, पण येस प्रयत्न तर मी करतच असते. आणि आठवण म्हणून मला एक सांगायचं आहे की अपूर्वा कलेक्शन्स हे माझ्या नावाचं एक माझं स्वतःचं ज्वेलरी ब्रँड आहे आणि त्याच्या अंतर्गत मी काही गरीब मुलांकडनं कंदील आणि दिवे पेंट करून घेते आणि त्याची मदत मी लोकांना करते. माझे जे काही फ्रेंड्स आहेत त्यांना ते मी पाठवते, सो अशा दृष्टीने त्यांनासुद्धा कामं मिळतात आणि दिवाळीनिमित्त त्यांच्या घरीसुद्धा असेच छान दिवे लागावे अशी माझी इच्छा असते. सो येस, मी माझ्या पद्धतीने जेवढं काही करता येतं तेवढं करतच असते.
नक्कीच अपूर्वा, दिवाळीच्या निमित्ताने तुझा लुक तर चेंज झालाच आहे, पण आता सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सगळीकडे खूप भीतीचं वातावरण होतं, त्यानिमित्ताने आपल्या प्रेक्षकांसाठी तू एक काय मेसेज देशील? मला एवढंच म्हणायचं आहे की आत्ता आपल्याला घाबरून चालणार नाही आहे. आपण इतके महिने घरी बसून करोना या संकटावरती मात करतो आहे आणि प्रत्येक जण आज मात करत आहे, पण घाबरून न जाता आपण खूप शौर्याने आणि हिंमतीने या सिच्युएशनला सगळे मिळून आपण फेस करूयात. काळजी घ्या, घरी राहा, जितकं जमेल तितकं घरी राहा. ज्यांना कामं आहेत त्यांना तर घराबाहेर पडावंच लागणार आहे, पण घराबाहेर जे पडतील त्यांनीसुद्धा स्वतःची काळजी घ्या. सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा, नित्य नियमाने याचं पालन करा आणि घरी गेल्यावरती सगळ्यात पहिले आंघोळ करा, कारण आपल्या घरात असलेले जी व्यक्ती कामात काम करत नाही आहे बाहेर, त्यांना सेफ करणं आपलं काम आहे. सो आपलं जे आपले सो आपला परिवार, आपली जबाबदारी, हे जे आपल्याला सांगितलं गेलं आहे त्याचं नित्य नियमाने तुम्ही सगळ्यांनी फॉलो करा आणि लवकरच आपण या सिच्युएशनमधनं बाहेर पडू अशी मी देवाचरणी प्रार्थना करते. सो मी अपूर्वा नेमळेकर पण पुन्हा एकदा पम्मीच्या स्टाईलमध्ये तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देते. आता पम्मी जी की आहे ना, ती अशीच आहे आणि ती अशीच बोलते, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, कारण पम्मी तिथे काय कमी. तर येस, आज आपण अपूर्वाला बघितलं, दिवाळीनिमित्त तिने तिचा हेअर कलर करून घेतला आणि नेलपेंट लावून घेतलं आहे, ती खूप सुंदर दिसतच होती. पण तुम्हीसुद्धा तुमची दिवाळी खूप आनंदाने आणि सुरक्षितपणे साजरी करा, घरी राहा आणि सेफ राहा. दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना राजश्री मराठी शोबसकडून खूप साऱ्या शुभेच्छा.